मेरी आवाज 24 लाइव मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहू शकता की आज देगलूर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या देगलूर तालुक्याच्या वतीनं आज शिवसेनेच्या वतीनं आज रास्तारोको आंदोलन करण्यात आलंय। देगलूर नांदेड हैदराबाद आपण पाहू शकता की आज शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांच्या मागण्या पूर्ण करावे यासाठी आज देगलूर शहरात देगलूर हैदराबाद रोड नांदेड हैदराबाद रोड पूर्णतः बंद करण्यात आला आहे आणि रास्ता रोको करण्यात आला आहे। विविध प्रश्न त्यांचे प्रलंबित, शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आज आपण पाहू शकता की थेट प्रक्षेपण करत आहे की देगलूर शहरातला हा नांदेड हैदराबादचा रोड उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं असंख्य आज शिवसैनिक मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। आपण पाहू शकता की आज देगलूर शहरातला हा नांदेड हैदराबाद रोड पूर्णतः बंद करण्यात आला आहे। आपण पाहू शकता की देगलूर शहरातला हा दृश्य थेट प्रक्षेपण करत दाखवत आहोत की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे। पाहू शकता की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक आज मोठ्या संख्येने देगलूर हैदराबाद रोडवर आज रास्ता रोको करण्यात आला आहे आणि आपण पाहू शकता की शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न आहेत आणि पाणी पोचण्याचं काम शेतकऱ्यांना या सरकारनं केलं आहे आणि आपल्यासोबत महेश पाटील आहेत। महेश पाटील, काय सांगाल या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पोचण्याचं काम या सरकारनं केलं आहे? देगलूर तालुक्यामध्ये दोन वेळेस ह्यावेळी ढगफुटीसारखी महाप्रलयंकार अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे। नेते फक्त अतिवृष्टीची टूर काढल्याप्रमाणे शेताच्या धुऱ्यावर जाऊन फोटो काढून नुमाइश करण्याचं काम, या ओला दुष्काळामध्ये कोरडा पुळका दाखवण्याचं काम या ठिकाणी नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। अधिवेशन चालू असताना सुद्धा या अधिवेशनामध्ये हे गंदा शिंदे सरकार, फडणवीस सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्याला कवडीची मदत या ठिकाणी जाहीर केलेली नाही, कोणती कर्जमाफी दिलेली नाही, पीक विमा मंजूर केलेला नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याच्या या प्रश्नावर रस्त्यावर येऊन आवाज उठण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। या रास्ता रोको आंदोलनामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करा, पीक विमा मंजूर करा, जे PM किसान योजनेचे जे शेतकरी आहेत, जे वंचित लाभापासून वंचित राहिलेले असे PM किसान योजनेचे शेतकरी आहेत, त्या वंचित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभ देण्यात यावा। निराधार जे आमचे वृद्ध माता भगिनी आहेत, त्या निराधाराला शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये महिन्याला 3000 रुपये या ठिकाणी दिली जाते आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये फक्त 800 रुपये या ठिकाणी अनुदान दिला जाते आणि त्यालाही अनेक जाचकाठी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। दारिद्र्यरेषेची जुलमी आट, ती जुलमी आट रद्द करण्यात यावी। 60 वर्षे निराधार गोरगरीब शेतकरी दीनदलित शेतमजूर बांधवाला तेलंगणाच्या धर्तीवर 3000 रुपये अनुदान देण्यात येऊन DRDची आट रद्द करण्यात यावी, PM किसान योजनेचे पैसे वाटप करण्यात यावेत, अशा विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावरून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे। या आंदोलनामध्ये एवढ्या उपर जर या गेंद्याच्या कातडीच्या कुंभकर्णी झोपेच्या या गद्दार शासनाला जाग आली नाही तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र आंदोलन, मोर्चा, देगलूर बंद असे विविध उग्र तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू। जेव्हा जेव्हा शेतकरी बांधव, शेतमजूर बांधव, गोरगरीब निराधार बांधव अडचणीमध्ये सापडेल, संकटात सापडेल, तेव्हा तेव्हा आम्ही रस्त्यावर या ठिकाणी आवाज उठलेला आहे, न्याय मिळून दिलेला आहे। यावेळेससुद्धा आम्ही या ठिकाणी हा आवाज या ठिकाणी उठलेला आहे। बाकीचे लीडर सगळे, नेते सगळे त्या अतिवृष्टी भागात जाऊन त्या शेतकऱ्याचा कोरडा पुळका दाखिले, कोणीही आवाज या ठिकाणी उठविलं नाही, फक्त फोटो सेशन केले, व्हाट्सअप फेसबुकला दाखविलं, एवढंच तरी त्या ठिकाणी काम केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही या शासनाला जाग आणण्यासाठी, झोपेचं सोंग घेणाऱ्या शासनाला जाग आणण्यासाठी हे आम्ही या ठिकाणी आवाज उठण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आमचे शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख मान्य श्री संदीपजी महिदा साहेब, उपजिल्हा प्रमुख मान्य श्री भालचंद्रजी नाईक साहेब, आमचे मुखेडचे तालुका प्रमुख मान्य श्री रांगराजी लोखंडे साहेब, शिवसेना जिल्हा संघटक मान्य श्री विजयजी मुंडकर साहेब, मान्य श्री आमचे विधानसभा संघटक राजेंद्रजी इंगळे सर, बिलोलीचे शिवसेना तालुका प्रमुख मान्य श्री शिवकुमारजी भांबरे साहेब,
असे विविध पदाधिकारी शासन आपल्या दारी आज शासनाने जे मंजूर केलंय ते शासना लोकापर्यंत जनतेपर्यंत सामान्यांपर्यंत पोहोचले काय? शासन आपल्या दारी नाही, जनता दारोदारी होऊन गेली. एवढं गेंड्याचं कातडी पांघरेल हे सरकार. अधिवेशन चालू असताना आमच्या अनेक मंत्री महोदयांनी आमदारांनी लक्षवेधी मांडली की नांदेड जिल्ह्यामध्ये जमिनी खरडून गेल्या, पिकं होऊन गेले, त्याला सरसगट 50,000 रुपये हेक्टरी मदत करा अशी मागणी आमचे विरोधी पक्षनेते आमदार दानवे असतील, आमचे अनेक आमदार शिवसेनेचे असतील, त्यांनी मागणी करून सुद्धा या सरकारनं 5 रुपये दिलेले नाहीत. म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेना देगलूरच्या वतीनं या ठिकाणी हा रस्ता रोको करण्यात येणार आहे. यापुढे ह्या मागण्याचं मंजूर नाही झाल्या तर यापेक्षा उग्र आंदोलन करून शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि शासनाला 50,000 रुपये. उपजिल्हा प्रमुख महेश पाटील आपल्या सोबत आहेत की जसं की आपण पाहू शकता की उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज देगलूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे आणि आपल्यासोबत उपजिल्हा प्रमुख महेश पाटील. महेश पाटील काय सांगाल की शेतकऱ्यांचे आज आतून नुकसान झालं आहे त्याच्यावर तुम्ही रास्ता रोको करण्यात आला? देगलूर तालुक्यामध्ये सततधार या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. दोन वेळेस ढगफुटी सदृश्य अति पाऊस होऊन या ठिकाणी ओला दुष्काळपेक्षा महा ओला दुष्काळ या ठिकाणी झालेला आहे. पण ह्याचं सोंग घेणाऱ्या या गेंदडीच्या कातड्याच्या शासना या गद्दार शासनाला अद्यापर्यंत जाग आली नाही. अधिवेशन चालू असताना सुद्धा शेतकऱ्याच्या ह्या अडचणीच्या प्रश्नावर कोणताही ठोस असा उपाययोजना निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला नाही. ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्याला मदत जाहीर केलेली नाही, पीक विमा मंजूर केलेला नाही. तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी हे गद्दार शिंदे फडणवीस आणि हे पवार शासन या ठिकाणी करून शेतकऱ्याची या ठिकाणी चेष्टा आहे. शेख यसू मिसरे देगलूर उद्धव बाळासाहेब ठाकरे घटके अल्पसंख्या अध्यक्ष देगलूर शहर. आज रास्ता रोको आंदोलन शेतकरी अतिवृष्टि इसमें हम शामिल होके आज प्रोग्राम में देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की आज उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आज देगलूर शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे आणि आपण पाहू शकता की आज नांदेड हैदराबाद रोड आज पूर्णतः रास्ता रोको करण्यात आला आहे आणि देगलूर शहरामध्ये थेट प्रक्षेपण करता की ताव की मोठ्या संख्येने शिवसैनिक आज जमा झाले आहेत आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न त्यांचे प्रश्न मार्गी लावे व तसेच शेतकऱ्यांना अनुदान द्यावे व तसेच त्यांचं नुकसान भरपाई द्यावी यासाठी आज देगलूर शहरात उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज रास्ता रोको करण्यात आला आहे. देगलूर शहरात मी सहसमी मेरी आवाज E24 Live देगलूर. अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहें मेरी आवाज न्यूज 24 लाइव के साथ और मेरी आवाज न्यूज 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें.